मामा हा मी जाऊन आलो जरा. बर आजा, अभ्यास कसा सुरू आहे तुझा? चालू आहे की रोज वाचन चाललंय. बर, काय अडचण नाही ना? नाही नाही काय नाही. रानातली काय कामं असतील तर मी करतो, तू अभ्यासाकडे लक्ष दे. अभ्यास तर चालूच आहे पण रानातली सगळी कामं संपली. बांधाचं गवत काढलं, अरे वाटतली अडचण झाली होती. एखादं जनावर निघायचं त्यातून म्हणून सगळा बांधा साफ केलाय. आणि हो, वाईस घेवडा बी तोडून आणलाय. अरे कशाला इतकी कामं करत बसायची? मला सांगायचं ना, मी केली असती. कशाला? मी आहे की. अरे तसं नाही, तुझा अभ्यास आहे म्हणून म्हणलं. मला सांगितलं असती तर मी केली असती की. अरे अभ्यास करून कंटाळा आला की जरा चक्कर मारून येतो ना राहणार, तवा सगळी कामं संपून टाकली. बर, काय खाल्लंयस का? बाय. आजा कर. आजा हा, तू लय मोठ्या मनाचा आहेस. मामा अरे काय झालं? अरे एवढं सगळं होऊन बी मोठ्या मनानं सगळ्यांना माफ केलंस. अरे मामा, माफ करायला मी कोण आहे र? आणि तुम्ही हे सगळं मुद्दाहून केलं नव्हतं ना? वैर पर तुझ्या एवढं मोठं काळीज नाही माझ्याकडे, परत मी असं करणार नाही. माहितीये मला, जे झालं ते लय चुकीचं झालं, परत असं होणार नाही. अरे मामा, माझा विश्वास आहे तुझ्यावर. अरे तू जे काय करशील ते माझ्या भल्यासाठीच करशील. मी तुझ्यासाठी काय केलं काय नाही हे मला नाही काय माहित, पण इथून पुढे तुझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी मामा म्हणून नाही तर बाप म्हणून तुझ्या संग आहे. मामा अरे पण मी पण तुमचं मन दुखावलं. नाही, तुझी यात काय बी चूक नाही. तू मनाला लावून घेऊ नकस, फक्त तुझ्या अभ्यासाकडे लक्ष दे. तुला कुठली बी अडचण आली ना, मी आहे तुझ्या संग. आलो मी.